नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रॉयल आयएएस अकॅडमी प्लॅटफॉर्मवर. मी अर्चना तुमच्यासाठी रोज लोकसत्ता या वर्तमानपत्राचं विश्लेषण करत असते. हे विश्लेषण एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण पूर्ण पेपर आपल्यासाठी महत्त्वाचा नसतो, तर त्यामधील काही ठराविक न्यूज आणि त्यांचं विश्लेषण आपल्यासाठी महत्त्वाचं असतं, तर ते मी तुमच्यासाठी रोज घेऊन येते. सो आजचा हा न्यूजपेपरचं विश्लेषण आपण स्टार्ट करूयात. होम पेज आहे आपला आणि होम पेज मध्ये ऑलमोस्ट ऑल पेजेसचं एक हे दिलेलं असतं. सो आपण डायरेक्ट महाराष्ट्र पेजवर जाऊया. महाराष्ट्र पेजमध्ये आपल्यासाठी जी महत्त्वाची बातमी आहे ती आपण बघूया. आत्मनिर्भर छत्राखाली कर्ज मंजुरी कासव गतीने. तर ही न्यूज काय आहे? या न्यूजमध्ये आत्मनिर्भर भारत ही जी योजना आहे त्या अंतर्गत जी कर्ज मंजुरी होते ती कासव गतीने होते आहे अशी न्यूज आहे. तर आपण बघूया की आत्मनिर्भर योजना नेमकी काय आहे. तर ही योजना केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी मे 2020 रोजी आणलेली आणि यामध्ये जे 5 महत्त्वाचे पिलर्स आहेत ते अर्थव्यवस्था, पायाभूत व्यवस्था म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर, 21व्या शतकातील तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था, मागणी आणि लोकसंख्याशास्त्र हे 5 महत्त्वाचे पिलर्स आहेत या योजनेचे. या योजनेसाठी 20 लाख करोडची पॅकेजची तरतूद केली आहे, जी 10% आहे आपल्या GDP च्या. आणि हे जे पॅकेज आहे ते जमीन, श्रम, कायदे व सुलभता यावर भर देते. हे पॅकेज MSME, कापड उद्योग, मध्यम वर्ग, उद्योग, स्थलांतरित या क्षेत्रांसाठी आहे. तसंच काही सुधारणांची घोषणा केंद्र सरकारने यामध्ये केलेली आहे. 1 स्पष्ट व सोपे कायदे, 2 तर्कसंगत कर प्रणाली, 3 शेती क्षेत्रातील पुरवठा व्यवस्थेत सुधारणा, 4 सक्षम मानव संसाधन आणि 5 मजबूत वित्त व्यवस्था. तर ही माहिती आहे आत्मनिर्भर भारत या योजनेची. यामध्ये अजून एक योजना आली आहे स्टँड अप मध्येही मागेच, म्हणजे स्टँड अप योजनेचं सुद्धा इथे विश्लेषण केलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की स्टँड अप ही योजना केंद्र सरकारने एप्रिल 2016 मध्ये चालू केलेली आहे. या योजनेतून 10 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंतचे कर्ज मंजूर करता येते. तसंच प्रत्येक बँक शाखेतून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या 2 प्रवर्गासह महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना आहेत. या योजनेतून जी राज्याची जी आकडेवारी आहे ती इथे दिलेली आहे. तसंच ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत शेती, उत्पादन, सेवा व व्यापार या क्षेत्रासाठी लोन मंजूर करण्यात येते. एवढंच आहे या न्यूजमध्ये. आपण आता परत महाराष्ट्र पेजवर जाऊया. उजनी जलाशयात दुर्मिळ बिनहंस पक्ष्यांचे आगमन. तर हा बिनहंस पक्षी कोण आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. तर हा जो बिनहंस पक्षी आहे तो युरोपमधून आलेला आहे आणि स्थानिक बदकांपेक्षा त्याचा आकार मोठा असतो आणि त्याचं आयुर्मान जे आहे ते 25 वर्ष असतं. तसेच या पक्ष्याचे वजन आहे 2.5 ते 3 किलो. आणि यासारखे बाकी कुठले पक्षी आपल्या आपल्या इंडियाच्या याच्यामध्ये येतात, स्पेशली हिवाळ्यामध्ये हे पक्षी येतात, जे आपण त्यांना पाहुणे पक्षी असं सुद्धा म्हणतो. तर इतर जे पक्षी आहेत ते युरेशिया, सायबेरिया आणि मंगोलिया या भागांमधून भारतीय पट्टीमध्ये येतात. तर हे या पक्ष्यांची नावं काय आहेत? पटक दंभ हंस, चक्रवाघ बदक, पाणटिवळे, धोबी असे बरेच पक्षी आपल्या भागात येतात. तर यांची नावं आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. पटक दंभ हंस, चक्रवाघ बदक,
पान टिवळे आणि धोबी. आणि हे पक्षी कुठून येतात? तर हे पक्षी युरेशिया, सायबेरिया आणि मंगोलियामधून येतात. आणि तसेच ब्रिटन, नॉर्वे, कॅनडा येथील बर्फाच्छादित प्रदेशातील टुंड्रा व टायगा हंस पक्षी भरकटत भारतात येतात. आणि या पक्षाचं जे वर्णन आहे की तो पक्षी नेमका कसा आहे, तर हे इथे दिलेलं आहे. जसं की तो त्याची डोकं गोलाकार आहे, चोच जाड व गडद तपकिरी रंगाचे आहे आणि मध्यभागी नारंगी डाग आहे. तसाच त्याचे पाय नारंगी आहेत, पायांची बोटे पातळ पापुद्रांनी जोडलेली आहेत, पंख गडद तपकिरी पिसांचे आहेत आणि हा पक्षी पूर्णपणे शाकाहारी आहे. एवढी सगळी या इन्फॉर्मेशन या आर्टिकलमध्ये आहे. सो आपल्यासाठी ही महत्त्वाची आहे कारण एन्व्हायरमेंट या अंतर्गत हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता पुढची न्यूज इथे पुढची न्यूज आय थिंक नाही आहे. ओके, सो आपण आता देश विदेश, शहराच्या न्यूज आपल्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत. सो आपण आता देश विदेश मध्ये जातोय. इथेही भारत चीन सीमा संघर्ष दरम्यान लडाख मधल्या नियंत्रण रेषेजवळच्या तलावावर चीन नवीन पूल बांधतोय. तर त्याबद्दलची ही इन्फॉर्मेशन आहे आणि खूप तिकडले जी जिओग्राफी आहे तिचं सुद्धा वर्णन इथे आहे. जसं पेंगॉंग जो लेक आहे आणि एक अंडोरहिक सरोवर आहे, त्याची लांबी आणि त्याचे जे जिओग्राफिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच वैशिष्ट्य आहेत, भौगोलिक वैशिष्ट्य, ती या भागाची दिलेली आहेत. तर नक्कीच तुम्ही हे वाचा. ही जी हा जो भाग आहे तो भारत आणि चीनच्या बॉर्डर एरियामध्ये आहे आणि तिथे खुरनाक किल्ला तसंच बाकी जे आहेत प्रदेश आणि काही वैशिष्ट्य आहेत त्यांच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. तर जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही ही न्यूज नक्की वाचू शकता. अजून न्यूज आय थिंक कोरोना आणि निवडणुकाच्याच न्यूज आहेत, त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत. इथे एक न्यूज आहे, गृहिणींना महिन्याला 2000 रुपये देण्याचे काँग्रेसचे आश्वासन. जे आता पंजाबमध्ये निवडणुकांचं जे घोषणा चालू आहेत ती ही न्यूज आहे. तर आपण सो आता यापुढे आपण तंत्रज्ञान मध्ये बघूया की काय न्यूज आहेत. तंत्रज्ञानामध्ये सुद्धा इतक्या न्यूज नाहीयेत आपल्या एमपीएससीच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने, कारण ज्या गोष्टी अभ्यासक्रमात येत आहेत त्याच आपल्याला फक्त बघायच्या आहेत. जशास तसे हा लेख इंटरेस्टिंग आहे कारण यामध्ये जे इंटर स्टेट म्हणजेच राज्यांतर्गत जो वाद असतो तो कुठल्या कुठल्या प्रकारचा असतो आणि का असतो, तर पॉलिटिकल अँगल या गोष्टींचा काय आहे ते डिस्कस केलेलं आहे. जसं बऱ्याच महाराष्ट्र, कर्नाटक यांमध्ये बॉर्डरचा वाद आहे, तसंच कावेरी रिव्हर म्हणजे कावेरी नदीचा जो वाद आहे आणि तसंच आता जो नवीन वाद आहे तो आहे की तेलंगणामधील बटाट्याचं जो म्हणजे उत्पादन वाढलंय आणि तेलंगणाने त्यामुळे उत्तर प्रदेशातील जे बटाटे येत आहेत त्यांना म्हणजे बंदी घातलीय. तर या गोष्टीला केंद्र सरकारचं काही म्हणजे आहे का,
केंद्र सरकार आणि तेलंगणा यांच्यामधलं जे इंटरॅक्शन आहे त्यामुळे उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना त्रास होतोय का, जे बटाटा उत्पादक शेतकरी आहेत? तर असं हे आर्टिकल आहे, खूप छान आहे हे आर्टिकल, आणि जर तुम्हाला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे नक्कीच वाचा. हे आर्टिकल आहे प्रचाराचा आधार कशासाठी. तर हे आर्टिकल आता जे आपलं नवीन बिल आलंय लोकसभेमध्ये की आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड यांना हे करायचंय, जोडायचंय का, कारण जे बोगस ज्यांचे आधार बोगस जे वोटिंग असतं त्याला आळा घालण्यासाठी असं सरकारचं म्हणणं आहे. पण नेमकं हे असं आहे का आणि या गोष्टीला अजून कुठल्या वेगवेगळ्या प्रकारने आपण अनालिसिस करू शकतो असं या आर्टिकलमध्ये आहे. तर आपल्याला इथे महत्त्वाचं आहे की आधार म्हणजे बाकी सगळं तर बीजेपीच्या प्रोसेसबद्दल डिस्कस केलंय, इथे आधार हे जास्त आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की आधारचे जो प्रचार आहे की आधार हे वोटिंग कार्ड मध्ये हे करावं जोडून जी आपली योजना आहे आता, तर ती कशी करण्यात आली आणि त्याचा प्रचार कसा करण्यात आलाय ते डिस्कस केलं आहे. तर इतकं आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये, आपल्यासाठी फक्त हे जे नवीन आहे बिल ते प्रोज आणि कॉन्स या पद्धतीने बघायचं, यामध्ये पॉलिटिक्स काय आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. इथे एक आहे की गोंधळ गरिबी, हे आर्टिकल जे नीट परीक्षा आणि ज्या नॅशनल लेवलच्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये गरिबांचं जे किती गरिबांचं प्रमाण किती आहे किंवा सरकारने जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घट आहेत त्यांची जी काय बोलतात कसं ठरवतात निकष काय आहेत, तर त्या निकष आणि गरीब या संकल्पनेचे जे निकष आहेत त्यांच्यामधील जो भेद आहे तो इथे डिस्कस केलेला आहे. इथे काही फॅक्ट्स असे दिलेले नाही आहेत. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी जे आरक्षण आहे ते किती टक्के आहे, तर 10% आहे. आणि यामध्ये एक मर्यादा आहे की 5 एकर जर शेती असेल तर ती कमाल मर्यादा, म्हणजेच जसं 8 लाख पर्यंतचं ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये सामील होता येतं, तसंच 5 एकर शेती असलेल्या ना कुटुंबांना सुद्धा आर्थिक दुष्टल घटकांसाठी जे आरक्षण असतं त्याचा फायदा घेता येतो. आणि केंद्रीय मंत्रिगटाने या आरक्षणाला जानेवारी 2019 ला मान्यता दिली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही आरक्षणाचा फायदा नाही मिळत अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. तर इथे या आर्टिकलचा जो पॉइंट आहे की गरीब आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घट आहेत यामध्ये बराच भेद आहे निकषांचा, तर तो इथे डिस्कस केलेला आहे. आता आपण बघूया की पुढचं आर्टिकल कुठलं आहे. तर इथे आहे आपला हा आर्टिकल डिस्कस करून झालेला आहे आणि आता आपण बघतोय हे या दुबळेपणाचे लक्षण. हे खूप आपला पर्स्पेक्टिव म्हणजे आपला दृष्टिकोन कुठल्याही गोष्टीला बघण्याचा वाढवतं. तर आता पहिलं आर्टिकल आहे काल जे आलेलं बाय द रिवर्स ऑफ बॅबिलॉन, तर हे एक पॉलिटिकल आर्टिकल आहे, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर वाचू शकता. कारण या आर्टिकलचा उद्देश काय आहे की जे सरकारने केंद्र सरकारने ज्या काही एनजीओस आहेत 1 जानेवारीला 6,000 एनजीओचं जे फॉरेन कंट्रीब्युशन त्यांना येतं ते रोखलंय, तर ते का रोखलंय आणि त्याचं पॉलिटिकल अँगल काय आहे ते डिस्कस केलंय. आणि हे जे विद्यापीठ बिल आहे राज्य सरकार राज्य सरकाराच्या अंतर्गत आपल्या राज्य विद्यापीठ सुधारणा कायदा आहे ते कसं विरोधाभास आहे की जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 2020 त्याच्या ज्या योजना आहेत आणि हे हा जो कायदा आहे तो किती विरोधाभास आहे हे इथे डिस्कस केलेलं आहे. आणि या अंतर्गत
प्रकुलपती हे नवीन पद तयार करण्याचा जो राज्य सरकारचा घाट आहे तो कसा चुकीचा आहे हे सांगितलेलं आहे. हे आर्टिकल सुद्धा त्यावरच आहे की बाकीच्या राज्यांमध्ये प्रकुलपती पद हे ऑलरेडी आहे आणि आता हे महाराष्ट्र राज्य या कायद्यानुसार आणते आहे, तर विरोधकांना का प्रॉब्लेम आहे ते डिस्कस केलं आहे. हे आर्टिकल आहे आफ्सपा कायद्याबद्दल. तर आफ्सपा कायद्याचं मी आधीच आधीच्या जी व्हिडिओ होती आपली त्यामध्ये कव्हर केलं आहे की आफ्सपा कायद्याचं ज्या तरतुदी आहेत कसं आणला गेला आहे आणि त्याच्या ज्या संरक्षण काय असतं संरक्षण दलासाठी, तर ते सगळं डिस्कस केलेलं आहे. तर या कायद्याबद्दल सजेशन आलेलं आहे या आर्टिकलमध्ये की हा कायदा म्हणजे गरजेचा आहे जे बाउंड्रीजला आहेत राज्य तर त्यांना गरजेचं आहे, कारण सुरक्षा ही तिकडे जास्त महत्त्वाची असते अंतर्गत सुरक्षा, त्यामुळे. पण त्यांच्यावर जबाबदारी सुद्धा असावी की त्यांनी जर जे निरपराध असतील माणसं त्यांना जर मारलं असेल किंवा त्यांच्यावर अन्याय झाला तर किमान खटला चालवता यावा व पुरेशी शिक्षेची तरतूद असावी असं हे सजेशन आहे. आणि ही जी मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फूट जे घर आहेत त्यांच्यावर जो मालमत्ता कर माफ केला आहे त्याबद्दल हे आर्टिकल आहे. हे सुद्धा आर्टिकल त्यावरच आहे की ग्रामीण जनतेला सुद्धा जी मागच्या सरकारने 30% वाढ केलेली करामध्ये ती रद्द करण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. ओके, संपादकीय मध्ये एवढंच आहे. लोकसत्ता विश्लेषणामध्ये सुद्धा असं आपल्यासाठी महत्वाचं असं नाहीये. हे इथे आहे लोकसत्ता विश्लेषण मध्ये एक आर्टिकल आहे, डिसेंबर मध्ये बेरोजगारीचा उच्चांक, शहरातील बेरोजगारी वाढल्याने काय परिणाम होणार. बेरोजगारीचा जो दर आहे तो किती आहे आता, वाढला आहे 9.30 आणि जे ग्रामीण रोजगारहीनतेचे प्रमाण आहे ते किती आहे 7.28. सो जे प्रमाण वाढलंय त्यावर इथे डिस्कशन झालेलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे हे बेरोजगारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे असा अंदाज इथे व्यक्त केलेला आहे. आणि लाईफस्टाईल, ट्रेंडिंग लेख, फोटो, व्हिडिओ, वेब स्टोरीज हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. जे महत्त्वाचं होतं MPSC च्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने ते मी ऑलरेडी इथे कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाकीच्या जर तुमचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करा. धन्यवाद.